रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, खास लग्न बस्ता व आहेरासाठी फेस्टिवलची खरेदी आता रवींद्र मध्येच। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा व 51% भरघोस डिस्काउंट। त्वरा करा, आज जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या। आमचा बदललेला पत्ता, परशुराम हॉल, विटा रोड, तासगाव व श्री डोंगराई मंदिरासमोर कडेगाव, विटा रोड कडेगाव, तसेच रेनावी रोड शासकीय गेस्ट हाऊस समोर विटा। ज्या पद्धतीनं केंद्र सरकार प्रत्येक राज्यातील सरकार पाडून फक्त भाजपचं सरकार आणायच्या हेतून जे हालचाली चालू आहेत आणि महाराष्ट्रातलं सरकार त्यांनी वाटलं बिहारमध्ये सरकार पाडायचा प्रयत्न केला, तिथं सरकार पाडायचा प्रयत्न झाला नाही, दिल्लीमध्ये पण प्रयत्न यशस्वी झाला नाही, महागाईकडे सरकारचं दुर्लक्ष आहे आणि सरकार पाडण्याचं सरकारला स्वारस्य आहे, प्रादेशिक सरकार पाडली पाहिजे तर फक्त भाजपचं सरकार आलं पाहिजे अशी भूमिका केंद्र सरकारची आहे आणि केंद्र सरकारनं ज्या पद्धतीनं महागाईकडे दुर्लक्ष केलंय ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं ही गोष्ट निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करत आहे की सरकारनं महागाई नियंत्रणात आणली पाहिजे, सर्वसामान्य लोकांचं नंबरटा या महागाईनं मोडलेलं आहे आणि मग राष्ट्रवादीची भूमिका अशी आहे की सरकारनं महागाईकडे लक्ष केंद्रित करावं आणि महागाई नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवकच्या वतीनं आज या ठिकाणी खानापूर तालुक्याच्या वतीनं महागाईच्या विरोधामध्ये निषेध आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। आजच्या या आंदोलनातून आम्ही केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं महागाई या विषयाकडे लक्ष वेधू इच्छितो। आपण पाहतो गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे 2014ला मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाईचा दर सरासरीने वाढतच चाललेला आहे, तो कदाचित अपेक्षेपेक्षा पुढे गेलेला आहे। इंधनावरचा दर खऱ्या अर्थानं जो कमी व्हायला पाहिजे होता, कच्च्या तेलाचे दर बाजारात कमी असताना सुद्धा इंधनाचे दर कैक पटीने वाढलेले आहेत, त्याचा आपण अर्थशास्त्रीय जरी अभ्यास केला तर साधं लक्षात येईल आपल्याला की एकतर कच्च्या तेलाचे दर कमी असताना महागाई वाढते, दुसऱ्या बाजूला केंद्रीय जे कर आहेत इंधनावरचे हे कर सुद्धा कैक पटीने वाढलेले आहेत, जे खरं तर कच्च्या तेलाचे दर कमी असताना इंधनावरील कर कमी करता येणं शक्य आहे ही एक साधी सामान्य बाब कुणाच्याही लक्षात येईल असं असताना केंद्र शासन वेगवेगळी कारणं सांगून महागाई कशी वाढेल याकडे लक्ष देते आणि मग आजचे दिन येणार हे कशाच्या जोरावर सांगितलं होतं, तुम्ही महागाई कमी करू शकला नाही, बेरोजगारी कमी करू शकला नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू शकला नाही, महिलांवरील अत्याचार तुम्ही थांबवू शकला नाही, मोफत शिक्षण देऊ शकला नाही, प्रत्येकाला घर देऊ शकला नाही आणि घराच्या प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला आनंदानं जगता येईल एवढी व्यवस्था निर्माण करू शकला नाही आणि मग आजच्या दिनाची व्याख्या हीच आहे का की आज सिलेंडर गुंडाळून ठेवून पुन्हा गृहिणीला चुलीवरती स्वयंपाक करावा लागतोय, धूर खावा लागतोय, अजून काही महिलांना आम्हाला रस्त्यातच प्रसूतीच्या वेदना होतात, तिला दवाखान्यापर्यंत जाण्याच्या व्यवस्था नीट नाहीत, अजून आम्हाला रस्त्यावरती अपघात होतात, आदिवासी भागामध्ये अजूनही मृत व्यक्तींना अंत्यविधीसाठी जोळीत टाकून पाण्यातून घेऊन जावं लागतं, मग हे आजचे दिन आहेत का? तेव्हा एकंदरीत सगळं मूल हे महागाईच्या पोटात आहे, त्यामुळे महागाई नियंत्रणात जर नसेल तर या सगळ्या समस्या अशाच पुढे वाढत जाणार आहेत, एक प्रकारचा रोष जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे
यासाठी केंद्र सरकार असो आणि राज्य सरकार असो आणि तत्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा अशा प्रकारचं आंदोलन करून आम्ही सरकारला धारेवर धरू, अशा प्रकारची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं, युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही व्यक्त करीत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं पन्नास खोके पन्नास खोके महागाई कशासाठी पन्नास खोके पन्नास खोके जनता भरते जीएसटी महागाई कशासाठी पन्नास खोके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं